नमस्कार. शिवदीक्षा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न. लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागील कैलाशनगरी मधील सीकर शिंगणापूर शंभू महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने शनिवार दिनांक 5 मार्च 2022 रोजी शिवदीक्षा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या शिवदीक्षा सोहळ्यासाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील भाविक भक्तांनी आपला सहभाग नोंदवला. हरंगुळ बुद्रुकच्या कैलाशनगरमधील श्री शिवालय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवदीक्षा संस्कार सोहळ्यात परिसरातील जवळपास 151 आबालवृद्धांनी गुरुवर्य बाल तपस्वी शिवयोगी श्री श्री 108 चन्नबसवेश्वर महालिंगेश्वर शिवाचार्य महाराजांच्या हस्ते दीक्षा संस्कार घेऊन मानवतेच्या मार्गावर चालणाऱ्या वीर शैवलिंगाय धर्मांच्या शिव अनुकुशीत कटाक्षाने पालन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी हरंगुळचे ग्रामस्थ आणि शिवालय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बबीता रमेश देवणे, उपाध्यक्ष दीपाचंदन पुरी, सचिव संतोष स्वामी, कोषाध्यक्ष रमेश अप्पा रावळे, सहसचिव मनोज मिटकरी, शिवालय चॅरिटेबल ट्रस्टचे सभासद वंदना अजय गोवर्धन, सुनीता विवेक मिटकरी, गणेश एकनाथ कुंभार, उमाकांत बुधे, विनायक बाबुराव पोद्दार, रामलिंगप्पा सुगरे, हरिश्चंद्र वाघमारे, संगमेश्वर रावणकोळे, दीपक शिवाजी एरनाळे, यशवंत बुधे, मेघराज सुगरे आदीने परिश्रम घेतले. आपण जेवढं जमतील तेवढे मंत्र पाठ करा, तेवढंच म्हणा. काही नसेल तर मी शिवायला म्हणून फक्त धार करा, नसेल तर रुद्राभिषेक पाठ करा, पूर्ण रुद्र पाठ होते होत असेल तर आठव्या नमक तिसऱ्या समज पाठ करा. संक्षिप्त रुद्राभिषेक पूर्ण होतो त्यामध्ये आठव्या नमक आणि तिसऱ्या समज लिंगाची पूजा करीत असलेले दृश्य महाराजांच्या हस्ते नमस्ते
सदाशिवाय महादेवाय नमो नमः। श्री दीक्षा दिवशी लिंगांगाशी लग्न लागतेचे दृश्य लोकाधिकार न्यूज लातूर।